फ्रोझन फूड म्हणजे अगदी कमी तापमानात गोठून ठेवलेले अन्न. या प्रक्रियेमुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य, चव आणि पोत दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. यामध्ये फळे, पालेभाज्या, मांस, सी फूड, तयार जेवण आणि स्नॅक यांसारख्या विविध प्रकारचे गोठवलेले अन्न पाहायला मिळते. पण त्याच पद्धतीने फ्रोझन केलेली पोळी देखील आता मिळतात. यामुळे ज्यांना पोळी करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा बाहेर राहतात, तसंच जे वयस्कर आहेत त्यांना पोळी करता येत नाही, त्यांच्यासाठी म्हणून ही एक पोळी चांगला पर्याय आहे. त्यात राहणारे श्रीराम सहस्त्रबुद्धे यांनी फ्रोझन पोळी तयार केली, त्यामुळेच ही पोळी कशी तयार केली जाते व याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पोळ्यांचा व्यवसाय सुरू करावा, ती जो आज अगदी अत्यावश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये ती गरज आहे आताची, आणि महिला सगळ्यात नोकरीला आणि व्यवसायाला बाहेर जात असल्यामुळे पोळा, पोळी हा आयटम सगळ्यात किचकट आहे व्यापारातला. म्हणून पोळ्या सुरू केल्या आधी, पोळ्या आधी आम्ही सुरुवातीला हाताने करायचं, लाटायचं, भाजायचं, हे सगळं हाताने होतं. मग महिलांची तक्रार यायला लागली की आमचे हात दुखायला लागले पोळ्याचं बोलून, मग म्हणलं आता ह्याला काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे. त्यातून मला एक पोळी बनवायचं मशीन करायचं सुचलं, तर त्याच्यासाठी मी रोलर्स तयार केले. मार्केटमध्ये जे पोळ्यांची मशीन्स मिळतात ती सगळी प्रेस करून पोळ्या तयार केल्या जातात, की ज्याच्यामुळे पोळी ती घा झाल्यास सामर्थ्य आणि पातळ होते. काय सगळ्यात माझी पोळी जी आहे ती 24 तास ते 28 तास अगदी होऊ लागते. त्यामुळे मी हा माझं मशीन म्हणजे माझ्या आयुष्याचा मोठा डेव्हलपमेंटचा पार्ट झाला. आणि मग रोज ताज्या पोळ्या खूप खपायला लागल्या. मग असं लक्षात आलं की जे लांबून लांबून ते आपल्याला पोळ्या घ्यायला येतात, त्यांना आपण पोळ्यांचं रोज इथे येऊन पोळ्या घ्यायला जाणं शक्य नाही. मग असं लक्षात आलं की ह्या पोळी टिकली पाहिजे, तर टिकवण्यासाठी काय करता येईल, तर त्याच्यावर मी जवळजवळ 1.5 वर्ष संशोधन केलं आणि त्यात मला चांगलं यश आलं. आज माझी पोळी जवळजवळ 1 वर्ष टिकते, तर त्याच्यासाठी ब्लास्ट चिलर आम्ही वापरतो. आम्ही पोळी रूम टेम्परेचर झाल्यानंतर ब्लास्ट चिलर करून 1 मिनिटला ठेवतो, की ज्याच्यामुळे मग ते 1,10,000 पोळ्या तयार होतात महिन्याला फ्रोझन पोळ्या. आणि ताज्या पोळ्या वेगळ्या, ताज्या पोळ्यांसाठी मी 2 काउंटर सुरू केले आहेत. माझ्या इथं जिथे दक्षिणेत बनवतो तिथे आणि मी जिथे राहतो तिथे, तर दोन्ही ठिकाणी माझ्या ताज्या पोळ्यासुद्धा भरपूर फक्त काळजंदा आहे. बरोबर 1 वर्ष तर कमीत कमी टिकते, आणि जर ती बाहेर आजात जास्त वेळ टिकली नाही तर जास्तही टिकू शकते. पण आम्ही 1 वर्षाची त्याच्यावरती सेल्फ लाईफ छापून दिलेली आहे. पोळ्यामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या मॉलमध्ये विक्री ठेवलेली आहे. बिग बास्केट आहे, रिलायन्स आहे, बिग बाजार आहे, नंतर गोडापजी आहे, इथे सगळीकडे ज्यांच्याकडे मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर्स आहेत तिथे प्राधान्याने विकायला ठेवलेले आहेत. आणि IT सेक्टरमधलं कस्टमर जास्त आहे ह्या गोष्टीला अर्थातच, तर त्यामुळे ते ज्या एरियामध्ये दुकानं विकले आहेत तिथे आम्ही विकायला ठेवलेले आहे. ती खूप वाढली, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की रोलर्समध्ये करून नुसतं भागणार नाही, तर त्याला पुढे भाजण्याचं ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आणखीन एक पुढची स्टेप म्हणजे 2 बायकांमध्ये जवळजवळ तासाला 500 पोळ्या होणारं मी मशीन तयार केलं, की ज्याच्यामध्ये 3 स्टेपनी ह्या पोळ्या भाजल्या जातात. पहिल्या तव्यावर त्याची पसरी जाते, दुसऱ्या स्टेपवर त्याची एक साईड पूर्ण भाजली जाते, आणि तिसऱ्या तव्यावर त्याचं पफिंग होतं. तर हे तिन्ही ऑटोमॅटिक घडतं. त्याच्यासाठी वरच्या तव्यावरनं खालच्या तव्यावर जाण्यासाठी घसरणमध्ये केलेलं आहे, आणि त्यामुळे अशी पूर्ण फ्रोझन केलेली पोळी तुम्हीही पहिल्यांदाच ऐकली असेल. पण जे घरा बाहेर राहतात व ज्यांना रोज पोळी करणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे ही पोळी ते वर्षभराच्या कालावधीमध्ये कधीही खाऊ शकतात. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.